शिक्षा हो बातमीकडे वळतोय मुंबईतल्या वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवरती मुंबई महानगरपालिकेनं कारवाई केली आणि ही शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेनं कारवाई केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावरती ही शाखा आहे आणि तिथेच कारवाई झाली आहे तर बीएमसी कडूनच या शाखेवरती कारवाई करण्यात आली आहे ही शाखा अनधिकृत असल्याचं कारण देण्यात आलंय वांद्रे पूर्वेकडील मातोश्रीच्या हाकेच्या अंतरावरती मातोश्री पासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या ठाकरे गटाच्या शाखेच्या कार्यालयावरती कारवाई केली आहे बीएमसीनं आणि कारवाई होत असतानाची ही दृश्य आहेत बीएमसी कडनं ही तोडक कारवाई करण्यात आली आहे मुंबईतल्या वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवरती मुंबई महानगरपालिकेनं कारवाई केली आणि ही शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेनं ही कारवाई केली आहे या शाखेचा बोर्ड उतरवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती तोडक कारवाई करण्यात आल्याची ही दृश्य मुंबई महानगरपालिकेचं पथक तिथे पोहोचलं आणि ही शाखा अनधिकृत असल्याचं कारण देत कारवाई केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावरती ही शाखा आहे वांद्रे पूर्व या ठिकाणी असलेली ही शाखा मात्र अनधिकृत आहे असं कारण देत महानगरपालिकेनं तिथे येऊन तोडक कारवाई केली आहे पोलिसांच्या बंदोबस्तात मोठा जमाव जमलेला दिसतोय मात्र तितकाच पोलीस बंदोबस्त आहे आणि या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे ही शाखा अनधिकृत असल्याचं कारण देण्यात आलं आहे आधी शाखे या शाखेचा बोर्ड उतरवण्यात आला आणि मग त्यावरती तोडक कारवाई केली गेली आहे विनायक राऊत नेते आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत ही शाखा अनधिकृत अनधिकृत होती असं सांगितलं जात आहे काय तुमचं यावरती म्हणणं आहे तोडक कारवाई केली आहे बीएमसीनं बांद्र्या पूर्वेतील ही शाखा मागच्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे आणि शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून चांगले सामाजिक उपक्रम तिथे पार पाडले जातात लोकांना मदत केली जाते सहाय्य केलं जातं पण केवळ आणि केवळ द्वेष बुद्धीतून सध्याच्या मिंदे सरकारने महापालिकेवर दबाव आणून या शिवसेनेचे कार्यालय तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याचा आम्ही धिक्कार करतो आणि जर आमची शाखा तोडत असाल तर इतर पक्षाचे सुद्धा अनेक कार्यालय जे आहेत त्यावर सुद्धा त्यांनी तातड तेवढ्याच ते ते गतीने कारवाई करून दाखवावी अन्यथा याचा आम्ही कडाडून विरोध करू बर मात्र ही शाखा अनधिकृत होती त्यावरती तुमचं म्हणणं काय नाही अनधिकृत नव्हतीच एका चार पाच वर्षापूर्वी बांधलेली नव्हती अगदी पंचवीस तीस वर्षापासून ही शिवसेना शाखा तिथे कार्यरत आहे त्यामुळे अनधिकृत तर नाहीच नाही बरं मग अनधिकृत नाही असं तुम्ही म्हणताय मग तरी सुद्धा कारवाई करण्याचं कारण काय यावरती तुम्ही काही ऍक्शन घेणार का मग आम्ही अॅक्शन तर नक्कीच घेणार पण सध्या भ्रष्टाचारामध्ये बरबटलेली महापालिकेचं जे प्रशासक आहे त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने शिवसेने कार्यालयावर जाणून बुजून हातोडा चालवला जातोय केवळ ने केवळ सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरून गद्दार गटाच्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून आणि म्हणूनच महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातला शिवसेनेचा जो महामोर्चा आहे त्याच्यातून या भ्रष्टाचार लोकमतशी बोललात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आपल्यासोबत फोन लाईन वरती होते कारण वांद्रे इथली जी शिवसेनेची शाखा अनधिकृत असल्याचं सांगून महानगरपालिकेकडून त्यावरती तोडक कारवाई करण्यात आली आहे यावरती ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणतायत एकतर ही शाखा अनधिकृत नव्हतीच खूप वर्षापासून इथे होती आणि फक्त सुडबुद्धीनं ही कारवाई केली जाते असा आरोप विनायक राऊत यांनी केलाय आणि आता पुढची बातमी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी संभाजीनगरच्या खुलताबाद इथे जाऊन औरंगजेबाच्या कबरीवरती माथा टेकला होता त्यावरून मोठं राजकारण रंगलं होतं अशातच मुंबईत लागलेल्या एका बॅनरनं खळबळ माजली आहे माहीम परिसरात उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेला बॅनर लागलाय मध्यरात्री अज्ञात इसमानं हे बॅनर लावले त्यामुळे खळबळ माजली सकाळी हे बॅनर पाहिल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली स्थानिक शिवसैनिकांनी तत्काळ बॅनर हटवलाय या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही मात्र कुणीतरी हा खोडसाळपणा केल्याचं बोललं जात आहे मैं उनको जो औरंगजेब की तरफ उनका अगर झुकाव है तो उनको अपने शिवसैनिकों को बोलना चाहिए कि बाबा साहब ने जो सिखाया था वो झूठा था और उनका जो प्यार औरंगजेब की तरफ है वो सच्चा है वो तो उनको बोलना है मुझे क्या करना है वो तो उनकी तस्वीर लगी है मेरी मुझे इसके बारे में कुछ नहीं बोला श्रीमान उद्धव ठाकरे जी की तस्वीर एक बैनर में औरंगजेब के साथ दिखाई गई इस प्रकार के बैनर का हम कतई समर्थन नहीं करते इस प्रकार की कृत्य की पूरी तरह से जांच होगी और उन लोगों पर कार्रवाई भी होगी बात में कोविड सेंटर घोटाया बाबत एक मोटी अपडेट समोर आई है मुंबई महानगरपालिके सुजित पाटकर कंपनी कंपनीला वर्क ऑर्डर दिखाच पत्र समोर आल पत्र आयुक्त अतिरिक्त आयुक्त स्वाक्षरी समोर आई है भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जुलै दोन हजार वीसच्या वर्क ऑर्डरची कॉपी ट्विट केली आहे आणि यावरती बीएमसीचे आयुक्त सिंह चहल तसेच अतिरिक्त आयुक्त या दोघांची स्वाक्षरी आहे असं नमूद केलंय या घोटाळ्यात ज्यांनी ज्यांनी साथ दिली आहे त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागणार असा इशाराही किरीट सोमय्यानी दिलाय आदित्य ठाकरे यांचा एन एसीआय से कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट पण तुजित पाटकर यांच्या कंपनीला मुंबई महापालिकेने साडे बत्तीस कोटीचं पेमेंट केलं त्यांना पंचवीस कोटी, कोटी या लोकांनी लंपात केले उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांना ने कोविडच्या कमाईचा हिशोब द्यावाच लागणार केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपच्या वतीनं अमरावतीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अभियानाचे राज्य संयोजक आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद चोरलं मात्र चिंता करू नका दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा भाजप शिवसेना सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे बोलून दाखवला तर प्रवीण दरेकरांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका केली उद्धवजी ठाकरे साहेब अडीच वर्षाचा आपला कालावधी होता अडीच वर्ष कधी आपण घरातन बाहेर पडला नाहीत किशाला कधी पेन लावला नाहीत ज्या मुंबईसाठी आपण मोर्चा त्या ठिकाणी काढताय पंचवीस वर्ष मुंबईला लुटली दहा महिन्याच्या कालावधीमध्ये कधी आपल्याला वाटलं नाही त्या मुंबईच्या प्रश्नावर मोर्चा काढावा उद्धवजी आपण मुंबईकरांच्या प्रश्नासाठी मोर्चा काढत नाही त्या ठिकाणी कॅग ज्या ठिकाणी जी एसआयटी त्या ठिकाणी नेमले राज्य सरकारने त्यामुळे उद्धवजी तुमच्या बुडाला आग लागलेली आहे उद्धवजींच्या बुडाला आग लागली आता माझ्यावर चौकशीचा ससे सुरू झालाय आता मला कुठेतरी त्या ठिकाणी प्रतिकार केला पाहिजे त्याच्यामुळे मोर्चाचा तुमचा ढोंग आहे सरड्याला साथ देण्याकरता गरुड पक्षी आला कोणता आला त्या गरुडाने काय केलं गरुडाने सरड्यावर विश्वास ठेवला बिचाऱ्यांनी त्या सरड्याला आपल्या अंगावर घेतलं आणि त्या गरुडाने सरड्याची युती केली युती करून त्याला अंगावर घेतलं अंगावर घरून आता अंगावर बसल्याबरोबर सरडा रंग बदलत सरड्याचा काय स्वभाव आहे काय स्वभाव आहे आता सरड्यानं रंग बदलणं चालू केलं आता त्या गरुडाने पूर्ण सृष्टी दाखवली सरड्याने गरुडाचा भरपूर उपयोग केला पण जेव्हा सरड्याला गरुडाच्या उपकाराची परतफेड करायची वेळ आली तेव्हा सरडा त्याच्या स्वभावाप्रमाणे त्यांना आपला रंग काय केला बदलला अशा आणखी काही बातम्या पाहणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड